नमस्कार, मी शिवकुमार डिस्कवरी, तालुका धामणगाव, जिल्हा बुद्रुक. मी केळीच्या पानावर या नॉर्मल कार्यक्रमात तुमचं स्वागत करतो. आय एम अ डिस्को डान्सर, आय एम अ डिस्को डान्सर. डी से होता है डिस्कवरी. आय एम शिवकुमार डिस्कवरी. सर, सर आम्हाला 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 हां सर, इंटरव्ह्यू म्हणजे माहिती आहे. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये सुप्रसिद्ध मिरवणूक नर्तक, ज्यांच्या टाचांमध्ये आजही 1435 काचांचे तुकडे आढळतात, ज्यांनी नाचावं म्हणून आमदार खासदार निवडणुका लढवतात, आणि ज्यांच्या ठेक्याच्या जादूने बुडलेला बाप्पाही डुलत डुलत वर येतो, असे हे मिस्टर. सर नाव काय तुमचं? नगीन गुड्डू मॅडम. वा वा सर, तुमच्या नावातच एक मस्त लय आहे. गुड्डू मॅडम मॅडम गुड्डू मॅडम गुड्डू मॅडम आहे की नाही? गुड्डू मॅडम 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 काय फालतू आहे. तर सर, तुमचा प्रवास कसा सुरू झाला? आपण संगतीने चालणार ना दादरून? नाही नाही सर, तो नाही, मिरवणूक नर्तक म्हणून प्रवास. तुमचा वैयक्तिक प्रवास कसा सुरू झाला? काय माहिती का, मी नाना होतो ना तेव्हा मला एक ठेका आवडला आणि मी नाचायला सुरुवात केली. कसला ठेका सर? माझा मामा मामी मला गावाला घेऊन गेले. तर मामा मामी मला लवकर झोपवायचे, मी असे एवढा नाना चालते. तर मामा मामी मला लवकर झोपवायचे आणि मग मला तो ठेका ऐकायला यायचा. झुकु 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 अगेन गाडीवाला ठेका. नाही 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 नाही, तू नाही तू नाही तू नाही तू नाही. तुमच्या सगळ्या सक्सेस मध्ये मामा मामीचा हात आहे. हात नाही हो, बस ते कस तरी वाटत एकदम. तुम्ही काळजी घ्या बरं का. सर तुम्ही नावारूपाला कसे आलात? माझा बाप होता की नाही तो मला खांद्यावरती बसून गावच्या जत्रेमध्ये घेऊन जायचा. वाव. आणि त्या गावच्या जत्रेमध्ये बाप मला खांद्यावरती घेऊन नाचायला लागला. हा वावा नाही, आपल्या कुल्याला इकडे खाड राहत, राहू दे नाही राहत. तर ते असं बापाच्या खांद्याला बापाने असा दान कन आपटला की नाही मला ते मिरवणुकीमध्ये, की रडायला लागलो मी आणि मग ते अश्रू लपवण्यासाठी नाचायला लागलो. ते बघून समद पब्लिक गोळा झालं आणि मी एकदम फेमस झालो. सर नाचताना काय काळजी घ्यावी? काळजी रस्ता ओलटताना घ्यावी. तुम्ही सर आतापर्यंत कुठे कुठे नाचलाय? म्हणजे बघा, बर्थडे पार्टी असतात, लग्न असतं, गरबा, दसरा, दिवाळी, राष्ट्रपती भवन, गांधी भवन, हे आपले सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा, त्यांच्यासमोर सगळीकडे नाचलो मी आत्तापर्यंत. तुम्हाला सांगतो, मैताचा मूनवॉक एकदम फेमस बरं का माझा. पाहिलंय सर, मला माहिती आहे. माझे आत्ते गेले तेव्हा तुम्हीच आला होता. होय ना, तुमच्या काकांच्या टायमाला पण येणार होतो. का नाही आलो? कमिटमेंट हो, ते नाचाय की नाही त्यांनी बोललो होतं मंगळावरती नाचायला. काय बोल, मंगळावर नाचून आला तुम्ही? उपास आपला मंगळवारचा कसं जाणार? काकांच्या माहितीला तरी यायचं ना. कमिटमेंट. सर मिरवणुकीत आपल्याला बऱ्याच वेळा नाचायचं असतं पण जागाच नसते, तर काय करावं अशा वेळेस? घरी जायचं. नाही नाही, घरी नाही जायचं सर, मला नाचायचं आहे. होय, आपलं कोपर असतं की नाही कोपर, त्याचं टोकदार करून घ्यायचं.
खोपर कस काय टोकदार करणार? माझे काका आहेत, जठर काका. लहान की मोठं सर? अरे चुत्या, आतड लहान मोठं असतं, जठर एकच असतं. जठर काका बुलढाण्याला आहेत, त्यांचा की नाही वर्कशॉप आहे तिकडे. ते असं कोपर आपल्याला टोकदार करून देतात. हां, मग आपण मिरवणुकीच्या मध्ये जायचं आणि नाचायचं गच्च 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 की पब्लिक पळते जागा होती. पण सर बुलढाणा किती लांब आहे, आपल्या इकडच्या लोकांनी काय करायचं? अननस बांधायचं इकडे. सर अननस एवढं मोठं? फणस बांधा. अननस ठीक. सर 15-16 तास काय काय मिरवणुका चालतात कंटिन्युअस, ते एवढा वेळ डान्स करून कसं काय मॅनेज करतात? अहो ते सगळं वरून येतो. वरून? वरून म्हणजे वरून येत. एवढी दारू मिळते? नाही हो, सगळीकडे नाही मिळत. मग काय गांज्यावरती भागून घ्यायला लागतं, पण त्याच्यामुळे डान्सच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो. मग आता कुठे सर, कुठे नाचायची इच्छा आहे तुमची? सलमान भाईच्या हळदीमध्ये. आणि फ्युचर प्लॅनिंग काय? फ्युचर प्लॅनिंग काय? आता जॉबला जाणार. जॉब कुठे करता? जॉब कॅलिफोर्नियामध्ये. व्हॉट? तिकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे मी, उद्याचं फ्लाईट आहे. सर मी कधीच विमानात नाही बसलो. येतं का? नाही सर, हे स्वागत होतं. होय काय? सर आता आपण रॅपिड फायर राऊंड सुरू करूया. बसूनच. सर तुमचे आदर्श कोण? चिकी चिकी बुम बुम, चिकी चिकी बुम बुम. इन्स्पेक्टर महेश जाधव. हुशार आहे. सर माधुरी की श्रीदेवी? मनमोहन सिंग. का? सायलेंट डान्सर. तालावरती नसतात पण कोणाला कळत पण नाही. अब की बार डान्स बार. सर आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल तुम्ही? काय शॅटिनची चड्डी घालून शीर्षासन करू नका, चांगलं नसतं ते. सर ते ठीक आहे, पण डान्स बद्दल काहीतरी सांगा. असं कसं वरून आल्याशिवाय कसं जमणार नाही ते.